नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून मोठा बदल केला आहे तर काय बदल करण्यात आला आहे आणि चौदावा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वपूर्ण जी आर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत वहितीधारक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ दर चार महिन्यांनी दोन हजार प्रमाणे दिला जातो तसेच ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते तर मित्रांनो या पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यासाठी दिनांक पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी म्हणजेच दोन दिवसापूर्वी काढलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय घेण्यात आला आहे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबवण्यात येत असून सदर योजना राबवताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कोणताही पात्र लाभार्थी प्रस्तुत योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सदर योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर मित्रांनो काय सुधारणा करण्यात आली आहे पहा इथून पुढे एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी काही जबाबदाऱ्या कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाला निश्चित करून देण्यात आले आहेत इथे बघा लाभार्थ्याने केंद्र शासनाच्या पी एम किसान पोर्टलवर स्वतः सामूहिक सुविधा केंद्रामार्फत अर्थात सी एस ई पोर्टलवर नोंदणी करावी तसेच ई के वाय सी व बँक खात्याला आधार लिंक करावे आणि शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या के मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी त्याच्यानंतर आता कृषी विभागाला कोणकोणती कौन जबाबदारी सोपवली आहे ते पहा स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करावी तालुकास्तरावर लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करावी अपात्र लाभार्थ्यांना पडताळणी अंती पोर्टलवर चिन्हांकित करावे डाटा दुरुस्ती करावी लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करावी चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करावे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घ्यावी लाभार्थ्यांचे तक्रार निवारण करावे सामाजिक क्षण करावे तसेच योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी आणि योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज करावे ही कामे आता मित्रांनो कृषी विभागातर्फे होणार आहेत त्याच्यानंतर आता महसूल विभागाकडे कोणती कामे सोपवण्यात आली आहेत पहा भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदार योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र अपात्र असल्याबाबत पोर्टलवर प्रमाणित करावे भूमी अभिलेखाशी संबंधित माहिती दुरुस्ती करावी लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत कराव्या अपात्र लाभार्थ्यांकडून लाभ परतावा वसूल करावा तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून केलेल्या वसुलीबाबत पोर्टलवर माहिती भरावी त्याच्यानंतर अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली केलेली रक्कम कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनाकडे जमा करावी आणि योजनेअंतर्गत भूमी अभिलेख वसुली व महसूल यंत्रणेशी संबंधित इतर कामे करावी ही कामे आता मित्रांनो महसूल विभागातर्फे केली जाणार आहेत आता मित्रांनो विकास विभागाकडे कोणते काम सोपवले आहे ते पहा पी एम किसान योजनेअंतर्गतचा लाभार्थी मयत झाल्यास त्यास पोर्टलवर मयत म्हणून मार्क करण्यासाठी त्याची माहिती तालुका नोडल अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता या पद्धतीने वेगवेगळ्या विभागांना ही कामे सोपवण्यात आली आहेत अर्थात अशा प्रकारे नव्याने सुधारणा करण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक वंचित लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचू शकेल आता मित्रांनो या योजनेचा येणारा चौदावा हप्ता नेमका कधीपर्यंत येऊ शकतो ते जाणून घेऊया तर बघा मित्रांनो जेव्हा पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांना पाठवला जातो त्याच्या सहा सात दिवसापूर्वी पी एम किसान पोर्टलवर या ठिकाणी ती तारीख डिक्लेअर केली जाते तसेच कृषी सुद्धा घोषणा केली जाते परंतु अद्याप इथे जर आपण बघितलं तर मागील हप्त्याचंच डिक्लेरेशन दाखवतंय आणि कुठल्याही प्रकारची अधिकृतपणे घोषणा शासनातर्फे करण्यात आलेली नाही म्हणजेच चौदावा हप्ता हा या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच येण्याची शक्यता आहे किंवा जसेही या चौदाव्या हप्त्यासंदर्भात अपडेट मिळेल तुम्हाला त्यावेळी व्हिडिओ पाहायला मिळून जाईल तर प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद